महाराजांच्या आपण आशीर्वादानं आज या ठिकाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आज आपल्या आगरी कोळी मालवणी लोकांना या ठिकाणी ही सुसंधी आहे बघा भजन नामस्मरण करण्याची। या ठिकाणी मी खरोखरच धन्यवाद देईन त्या आमच्या धवनताईंना गजराच्या माध्यमातून 100%। पण आणि 100% आमच्या धवनताईं मॅडमकडून मी 100 रुपये तरी घेणार आहे, त्याशिवाय जाणार नाही। कारण माका फक्त पोचपावती पाहिजे, पैशासाठी मी इलेलो माणूस नाही। पण काय आहे मगाशी सांगितलंय म्हणजे ब्रॅसलेटवर जळता बिचारा, असंच मागे सांगितलं तर पडला नाही हो, म्हणून या दुसरा केलंय लय जळता नजर वाईट गुलामाची, म्हणून मी हात जळून ठेवले आता। तर भवानी मगाशी सांगितलं काय, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर वाक्यान वाक्य आले पाहिजे। भवानी सांगितलं काय, छ म्हणजे छात्रवंत, द्र म्हणजे त्रैलोक्यवान, व म्हणजे पतित पावन, आणि ती म्हणजे तिचा म्हणजे भवानी मातेचा उद्धार करणारा छत्रपती, शी म्हणजे शिवनेरी दाखवणारा, वा म्हणजे वासनेच्या हारीने जाणारा, हा म्हणजे हार न मानणारा, राम म्हणजे राज्यशील, आणि जे म्हणजे जनसामान्यांचा राजा, म्हणजे तो छत्रपती माझा, तो छत्रपती माझा, तो छत्रपती माझा। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची चिता पेटली तेव्हा बादल नावाचा घोडा रडला होता, आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याने चितेत उडी मारली। अशी प्रेम धन्यावर प्रेम म्हणजे साधी गोष्ट नाही आहे। भुवानी मगाशी अर्थाचा अनर्थ केला काय, मी काय म्हटलं की काही लोक असे असतात सुख करता दुःख हरता म्हणतात आणि लक्ष त्यांचा चपलावर असतो। मी एवढा बाबा आज गणपती गणरायात असा म्हणणारा माणूस हो असत ना, वांग्याची साळ पिपळात लावून कसा तुमका काय करी, कसली ती वडाची आहे वांग्याची नाही। हा बोल बाबा, अरे वा तुझं नाव सांगत नाही मला। हा सानवी, सानवी गणेश इस्वलकर, बाबा इस्वलकर यांची नात, यांच्याकडून 50 रुपये दिनवर्षी करतो। धन्यवाद धन्यवाद। काय आहे गोवा लोकांचा ह्या टॉनिका म्हणजे त्यांना काय शक्ती येतात घरी गोष्ट। तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर भुवानी सांगितलं काय, गुरुपेक्षा मोठे तुम्ही आहात, मग तुमचं पाठी माझ्या हात आ मगापासून तास सांगतोय। अहो काय या पेटीवर बुवा सांगतो, ती पेटी काळी दोनच्या ह्याच्यावर मी भजन करून आयुष्य गेला माझा, सांगा त्यांका। आणि सांगता काय ही पेटी खाली आहे बुवा, आवाज बघूचा तो बघ, असा काय नाही आज तुमचा बसला त्याच्याबद्दल वाद नाही, पण आवाज बघायचा तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणतोय त्याच्यात आवाज बघूचा तो बघ, आवाजाचा विषय नाही बुवा। इथे कोण कमी नाही बघा, इथे कोण कमी नाही, प्रत्येक जण आपल्या ठिकाणी मजबूत आहे बुवा। मला पण भरपूर बोलता येतं काय बुवा, आणि मगाशी काय सांगल्यानी ट्रेन मध्ये मी चढलोय, आता गर्दी जामच आहे तुमका माहित आहे, नाना सोपरा भाईंदर विरारवाल्यांका सगळा माहित आहे काय परिस्थिती आहे। ओ माझ्यासारखं माणूस एक तर माझी उंची कमी आणि मी गर्दीत गेलोय तर हात खाली घालून गावात काय हो, आणि भवानी मगाही सांगलेली काय मी रवतय दिव्या, आता काय सांगायचं कांडारे लागा देत दिवो मारा देतो कांडा लागा देत काय बोलायचा, मी रवतय जोगेश्वरी सांगलेली काय दिव्या, विषय काय झालो बुवा आता बुवा। आणि मी ना मागे बारी होती आणि गावासाठी आम्ही दोघे जण एका ट्रेन मध्ये होतो, सांगताय आता थोडासा तुमका सांगल्याशिवाय काय कदम काय कमी नाही, सांगताय तुमका कारण काय जोकच सांगूचे तर सकाळ होईल, पण काय आहे काही भान ठेवलं पाहिजे बघा। बुवानी सांगितलं काय ट्रेन मध्ये बुवा आणि मी बसला आणि मधली सीट हो आमका, आणि माझं काही रिझर्वेशन नाही, ह्यांचं रिझर्वेशन फुल, ह्यांची सगळीकडे ओळख, फोन लावले आणि काही तिकीट भेटता, मी म्हणलो बुवा माका नशात होईल, आणि बुवा म्हणाले मी आता बारी केलंय मी जरा झोपते तू बाजूक बस, म्हटलं ठीक आहे। आणि गंमत अशी झाली वरच्या सीटवर एकदम टॉपला स्वप्नाने लिहिता मगाशी सांगल्यानंतर कोण कोण रे सुरेखा सुप्रिया, स्वप्नाने सुप्रियावर जाऊन बसली होती दोघा जणा, आणि
सुप्रिया ने स्वप्नाली काय म्हणता गो, स्वप्नाली सांगता गो मी लग्न करीन ना तर करोडपती वाल्या बरोबरच करणार लग्न। सुप्रिया म्हणता गो तुका करोडपती नाही भेटलं तर काय करशील? तर म्हणालो मग लखपती बरोबर करीन। अगो पण तुका लखपती नाही भेटलं तर काय करशील? तर म्हणालो जो मुंबईत चांगलो कामा खा, ज्याचा फ्लॅट हा, नोकरी धंदा चांगला, अकाउंटला थोडेसे पैसे आहेत, त्याच्याबरोबर करीन मी आपलो जागो ह्यो झोपलो, माकडला झोपलो असात। आणि अगं म्हणाल तो पण नाही भेटलो तर म्हणाल काय करणार? अगदीच काय नाही, तर मग गव्हर्नमेंट सर्वंट असलो तर त्याच्याबरोबर करीन लगीन। असं म्हटल्याबरोबर ह्यो उठान बसलो, उदय आमचं उठान बसलो आणि काय म्हणता वा गदम वा, या वरचा बोलताना तर हजार रिला की माका उठो खाजे होता आहे। अहो काय सांगतात, त्या गडबडीत गडबड अशी झाली आणि हो उठलो, उठल्याबरोबर गंमत अशी झाली त्याचे नातेवाईक खाली होते ते उठले, त्याने ऐकल्या नाही, ऐकल्याबरोबर तो खालचो एक उठलो, त्याच्या दोन कानपडात मारल्या, कानपडात मारल्यावर म्हणतो हे कोणाक मारलंस? उदय पारकर म्हणता त्याला, उदय पारकर आम्हाला तुझ्या दम असत ना त्या सुनील कदम बुवाक मारून दाखव, माझ्या दोन वाजवल्या त्यांना। मी म्हटलं असं काय रे, माका तू मार खालोस तो खालोस, माका मार खाऊ लावलंस? तर म्हणतो नाय गावात गेल्यावर सांगशील एका मारले नाही म्हणून, आता तू सांगणार नाही दोघांनी मार खाला असं मारून बसलेलो आहे। अहो शाळेत एवढं हुशार ना, आठ आठ दिवस शाळेत जायचो नाय आणि मास्तरांका काय कारण सांगायचो काय, आणि पास झालो म्हणजे साधी गोष्ट नाही, कॉपी करून पास झालो येऊ, आठ दिवस शाळेत जायचो ना, एकदा अशीच गंमत झाली खेळाचो लई ना देखा क्रिकेटचो, आणि आठ दिवस गेलो नाही, मास्तरांका काय गावात काय मास्तरांका सांगल्या आजी मेली म्हणून, आणि मास्तर कसे घराकडे येतात, मास्तर घराकडे येतो तिने आजी बसली ती उमऱ्यावर, आजी उमऱ्यावर बसली मास्तरांका बघल्या होता हे उदय अरे तुझे मास्तर येतात, असं म्हटल्यावर ह्यो पाठीमागे उतो खेळत हिलो धावत धावत म्हणून आजी तू पहिली धडून राहू तू पहिली लपान राहू, अरे कशा नाही मास्तरांका सांगले तू मी येलस मला, अरे काय माणूस आहे धडणार आज घपरवला नाही तर लय बोलता पण माका बोलणार नाही, कसो प्रेमळ माणूस हा काय आहे, पण आज खरोखर दाद द्यावी लागेल कारण या कमी वयामध्ये ना खरोखर ज्या चार वर्षामध्ये बारा केल्यात ना बुवांना सॅल्यूट मारायला लागेल, काय आहे प्रत्येकाचा प्रारब्ध आहे, आई वडिलांची पुण्याही आहे, आणि पारकर घराणं म्हटल्यानंतर खरोखर रिस्पेक्ट, प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट देणारे आमचे प्रकाश श्री पारकर बुवा 100%, कारण कुठे गेलं तर त्यांची आठवण काढतो मी। तर सांगायची गोष्ट काय, तर एवढं पोचलेलो माणूस हा, आणि आताची पोरगे तर काय बोलण्यासारखं आणि आमच्याकडे एक पोरगो लय हुशार हो, बुवांचा सोडूनच द्यावा, आमच्या बाजू एक पोरगो आणा तो आमच्या शेजाराक ना कुल्पीवाले येतात, ए कुल्पी कुल्पी कुल्पी, तर ह्यो गेलो आणि चार पाच कुल्प्यो खाल्या आणि तो म्हणतो हे पैसे, तर म्हणाल पप्पानी सांगलेला खाण्या पिण्याचे लाड पैशाचे लाड करायचे डायाची बात काय आहे बुवा, चांगलं पण सांगता येतं काय आहे परिस्थिती अशी राहिलेली आहे बुवाने मगाही सांगले आत्मज्ञान बुवा, आत्मज्ञान म्हटल्यानंतर त्याका साधी गोष्ट नाही, त्याच्यासाठी सद्गुरू करावा लागतो, काही तुझा माझा काम नाही हा, याच्यासाठी लय खोल अभ्यास आहे बुवा आपण म्हणतोय पण, आणि काय सांगल्या माणूस एका पायावर कधी उभा राहता मारामारी करू, आणि मी सांगले काय चड्डी घालताना, अरे काय सांगतस गुलामा आपण बसलोय कुठे, तुम्ही सांगा चड्डी घालताना माणूस एका पायावर नाही उभं राहत काय सांगा, मग चुकीचं सांगलं सांगायचं हा काय जोक का मतलब जोक स्वतः आहे, आजी आजी बिचारी काय म्हणत रचकेल हात मारून घेतल्या ती आजीन या असं ऐकल्याबरोबर हे म्हणत काय अपवर बोहत असा काहीतरी सांगतात आजी विचारा आजी करा की कोटा काय सांगताय हो नको ती भाजील पाना कसली जाऊ दे पोरगा म्हणून मी सोडून देते आपलो होय बरं शिकलो किती हा मगाशी मागा सांगले ना मी भारी शिकले काय एम LLP मॅट्रिक लटक लटक के पास म्हणालो मी शिकले पण ह्यो MBBS हा मस्त बांधता बांधता सुटली त्याची आणि MBBS नंतर डिग्री केल्या त्याची ITUS म्हणजे काय ह्याची इसकी टोपी उसके सर बाकी काय काम नाही ते काय ह्या त्याचा मोठा काम हा कारण आणि बुवाने बरंच काय काय सांगले नाही कारण मी लिहून घेतलंय बुवा एक गोष्ट लक्षात ठेव कारण अजिबात गर्व आपल्याला असता नाही कुठच्याही कलेचा असू द्या कशाचा गर्व असता नाही कारण
जन्म दिला दुसऱ्याने, शिक्षण दिला दुसऱ्याने, घेणार दुसरो, घेणार पण दुसरो, आपला काय आहे? अरे माझा माझा नि सगळा यमाचा गाजा, आपला काय नाही, कोण नाही कोणचा बुवा, आपण आहे तोपर्यंत जग आहे. म्हणून सांगतो बुवा, भांडण झालं पाहिजे नक्कीच, 100% डबलबारी मध्ये भांडण झालं पाहिजे, पण हरिभजनाचं भांडण झालं पाहिजे. बघा पंढरपुरामध्ये लाखो वारकरी जातात, मग ती दारू खायचे पितत, हरिनामाची दारू. पण आता दारू पिणाऱ्याच्या नादागत लागायचं नाही, तरी मी हात घातलेच नाही त्याच्यात. दारू पिणारा माणूस एवढं खतरनाक ना, त्याचो नाद करायचो ना बिलकुल. तर दारू पिणारा माणूस ना एवढं हुशार, तुमका सांगतोय 26 जानेवारीची गोष्ट, गेल्या वर्षाची 26 जानेवारी. म्हटल्यानंतर सगळी दारीची दुकानं बंद, कारण तो कसो रायडे, सगळी दुकानं बंद. आणि एका माणसाक घेणाऱ्या माणसाक ताल लिहिलो त्यांना फोन लावल्या, भाईशा बोलल्या फोन लावल्या, बोला हॅलो, म्हणालो कधी खोलणार, अरे म्हणालो आज बंद, वाईनशॉप आज खोलणार नाही बंद. तरी एका दारो आहे ना, करणार काय, परत 10 मिनिटांनी फोन लावले, हो कधी खोलणार, तर म्हणालो छे छे मगाशी तुका झाले, हो ऐका ऐका, म्हणालो काय, म्हणालो तुमच्या मी दुकानात राहील. अरे म्हणालो मी येलो दुकानात राहिलो, आता सगळं खंबो खाली करी म्हणतो, धावत येलो धावत येलो. आणि टाळा खोलल्याने शटर वर केल्या, वर केल्यावर हो बाजू कसं धोत, आता खोललात तर देवा जराशी, एक घेणारा माझा तो राज करायचं ना. हो एक एक बिचारी काय सांगते, गावची गोष्ट तुमका सांगतोय, अशी परिस्थिती आहे. बिचारी रोज रोज दारू पिऊन बिचारे बायकोक त्रास द्यायचो माणूस, रोज ती कंटाळली म्हणालो रोज. आणि एक दिवस सांगल्यान, हो जर जर म्हणाले आज रात्री 12 नंतर दारू पिऊन इलाज ना, घरातच घेणार नाही, घरात घेणार नाही म्हणाली. आणि काय हो, माणसाची सवय काय जाणार नाही, दारू पिऊन इलो 12 नंतर आणि केल्या बरोबर दार खोल येणार लागलाय. म्हणलो आज एका घ्यायचं नाही घरात, म्हणलो अजिबात दार खोलणार नाही म्हणाली, सगळ्या गाववाल्यांना आज बोलवून घेणार आणि आज तुमचं फेसलो करणार, कारण रोज रोज दारू पिऊन येतात आणि माका त्रास देतात. खोल खोल ना, परत नाही करणार खोल, म्हणाले आज खोलणारच नाही दरवाजा. म्हणाल नाही जर खोलल तर या बावडे जीव देतले. आणि जो धावत गेलो धावत गेलो, मी एकडं मोठं धोंड घेतल्याने बावड्यात टाकल्या, पाठीमागे धडान खोलो बावडेच्या. शेवटी बायकोच ती हो, कारण बायकोच नवऱ्यावर, कसं जरी नवरा असलो तर बायकोच जवळ नवऱ्यावर प्रेम आणा, कोणाचं नाही. आणि दरवाजा खोलल्याने जी धावत दिली आणि बावडेत वाकण बघायला लागली, बघता तर बुडबुडी येऊ लागले. आणि रडाग लागली, रडाग लागल्या बरोबर यांना बघल्या, वाकण बघता तर दहशत होतो, धावत दिलो आणि घरात गेलो आणि कडी घालून घेतल्या, कडी घालून घेतल्यावर हिना बघल्या, म्हणून लय माणूस म्हणाल पोचलेलो, किती हुशार बघा घेणारा माणूस, कडी घातल्या हो खोला ना, हो खोला खोला, मगाच बसून जागत होत, धार खोल गो धार खोल. आणि म्हणाली माका काय सांगलं, सगळ्या गाववाल्यांना बोलून घेणार आणि तुमचं आज बघणार, आता सांगतोय सगळ्या गाववाल्यांना मीच बोलावतोय आणि सांगतोय रात्रीचं 1 वाजलं तर ही बाई बाहेर काय करता. असो घेणारा माणूस पोचलेलो काय सांगणार, घेणाऱ्यांच्या कथाच वेगळ्या आहेत. कारण अहो बरेच घेणाऱ्यांची बरेच कथा आहेत. एक माणूस असो ना, 2 जण मित्र खास, आणि त्याच बावडे दिले, बावडे दिले आणि घेतल्यानंतर 30 बस केले नि वाकण बघत, तर हे सांगता हे चंद्र बावडेत पडलो म्हणता, चंद्राचा प्रतिबिंब खाली दिसायला, म्हणलो चंद्र बावडेत पडलो म्हणता, काल शुक्रवार चंद्र बावडेत पडल्यावर म्हणलो आत्ता म्हणाल वर काढते. आणि कांडा टाकल्या, कांडा टाकल्या बरोबर पाणी हलक लागला, तो चंद्र पळायला लागलो. हे म्हणलो पळतस, त्याका आत्ता बघ एका काढते पळतस. आणि बुडवल्या कांडाने भरल्याबरोबर कांदा जड लागायला लागला, म्हणलं ओत धर, दोघांनी घेतूक लागले, घेतूक लागल्याबरोबर कांडा अडकले, दोघ जण उतरले पडले, पडल्यावर तो म्हणतो बघ वर त्यांना चंद्र दिसलो, म्हणाल बघल एका झटक्यात काढलंय चंद्र. अशी परिस्थिती आहे घेणाऱ्याची, असू द्या, बघा काय आहे परिस्थिती अशी आहे. चला कारण मनोरंजन नक्की करणार, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गजर.
बाळासाहेबांवर नक्की पहिला बाळासाहेबांवर एक गजर म्हणतो, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी असते ती कारण जास्त बरे मगाशी सांगितलं काय माझी म्हणाले टेपणी बघा स्टेपनी स्टेपनी परदेसी परदेसी सावन भाऊ आमच्याकडे कोरग होतो त्याचा बिचारा पुढे काय म्हणा गेला तर तो काय म्हणतो परदेसी परदेसी सावन भाऊ काय आहे वा तुझी स्टेपनी बरोबर आहे त्याचं कारण काय माहिती माका वाटतं सगळ्यांका आयटम सोडून गेलेले दिसता कारण गाणं पाठा राग मान नका मंडळी मनोरंजनासाठी हा तर असू द्या पण एक गोष्ट बुवा नक्कीच सांगतो तुम्हाला बायकोवर एवढा प्रेम करा शेजारीन म्हणा कोई माका सुनील कन्मा सारखं नवरं होयो काय माका माका कसं म्हटल्या साळींदार अरे काय गुलामा काय काय म्हटल्या माका काय सवय नाही वाईट मी कधी बोलणार नाही कारण या वाणीवर ज्याने ताबा मिळवला ना जिभेवर त्याने आयुष्यात ना आयुष्यात त्याला कधीच काय कमी पडत नाही कारण कधीच भांडण बघा ज्याचा जिभेवर ताबा आहे त्याच्या घरात कधीच भांडण होत नाही शांत माणूस एकदम बघा माझं काय ना किती बोललं तरी काय नाही सांगा त्याला लाज नाही म्हणून माझा काही एक फरक पडत नाही कारण आहे हे संस्कार महत्वाचे आहेत संस्कार महत्वाचे असेल बघा एखादं म्हणता तुका नाहीसो करीन मी म्हटलंय का त्याला नाहीसो करीन छे तो करणार वरा पण माझ्यापेक्षा डबल वर्ष त्यांना मिळा देत आणि मोठे होऊन देत या ठिकाणी आमच्या मॅडम काय त्यांचं नाव मगाशी वाढदिवस होता त्या मॅडमचा मला नाव माहित नाही ते गाणं म्हणा रे माझी टेपणी बघूया ना पाटील मॅडम गाणं म्हणा बघूया वाढदिवसाचं चला हा हा बारे बारे म्हणा मी काय नाही तुम्ही म्हणा तरी बार बार झाला बाबा साहेबांनी म्हटल्याने मॅडम साठी एक गाणं होकच बया पार्टी बाबा ए चालू चालू कर हा चालू करा हा टेपणी दाखवायची रे बाबा बार 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 दिन ये आए बार बार दिन सुलभा पार्टी मॅडम त्यांच्यासाठी खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभू देत आणि खरोखरच त्यांचं आयु अर्घ ठणठणीत राहून देत आणि अशाच त्या नामस्मरणामध्ये रंगू देत धन्यवाद चला ध्वनी मगाशी बराच काय काय सांगितलं बोलण्यासारखं आपण त्या गजराच्या माध्यमातून सांगतो मी अजून कोणाच आहे अरे वा काय योग साधला खरोखर सुनबाई सासूबाई सिरियल आताच्या काय भारीच काय नादच खोळा सासूपेक्षा सुन भारी बाबा नादच खोळा त्या खरोखर मग दुसरा म्हणा सारा दिवस चला सारा दिवस आज घाईचा दिवस आमच्या ताईचा सुनबाईचा सारा दिवस आज घाईचा सारा दिवस ससबाईचा खरोखर बुवानी मग सांगितलं काय तर तुमच्या रूपाने पांडुरंग नवरात्रीचे नवरंग आणि तुमच्या रूपाने आज या ठिकाणी आहे तो कोण आहे तर प्रत्यक्ष पांडुरंग बुवा बोलण्यासारखा बराच काय आपण ही वेळ नाही जवळजवळ झोपाचा टाइम झालेला हो जवळजवळ झोपाचा टाइम पण खरोखर आमचा भाग्य या ठिकाणी आणि आमच्या ढवंताईंचा खरोखरच त्यांचे आशीर्वाद कारण आज नाही तर दुसऱ्या ठिकाणी बंद करा चला चला उठा काय सांगणार पण खरोखरच आज या ठिकाणी
आपल्या मालवणी संस्कृती आगरी कोळी मालवणी संस्कृती आज जपलेली आहे. ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. शास महाराष्ट्राचा अनसीव सैनिकांचा बळसर म्हटल्यानंतर सत्ता नसतानाही दिल्ली पर्यंत धबधबा होता. त्यावेळी सत्ता नसतानाही दिल्ली पर्यंत धबधबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून येणाऱ्या आसवाना आज मुभा आहे. आणि फक्त मराठी माणूस आज बाळासाहेबांमुळे उभा आहे. बाळासाहेबांमुळे उभा आहे. बाळासाहेबांमुळे उभा आहे. एक छोटस बाळासाहेबांनो गजर करतो. शास महाराष्ट्राचा अनसीव सैनिकांचा, शास महाराष्ट्राचा अनसीव सैनिकांचा. बाळासाहेब तुमची मूर्ती तोडून राहिली हृदयावर. बाळासाहेब तुमची मूर्ती तोडून राहिली हृदयावर. अरे मराठांचे बच्चे आम्ही, रसाळांची वाणी. अरे मराठांचे बच्चे आम्ही, रसाळांची वाणी. बाकी बाळासाहेबांची निर्वाणी, बाळासाहेबांची निर्वाणी, बाळासाहेबांची निर्वाणी. कोटी कोटी सैनिकांचा तूच वाली ठरला, मराठी अस्मितेसाठी देह माती जमिला. गाजे भूवरती सर्वांच्याया ओठावर, सर्वांच्याया ओठावर. बाळासाहेब तुझी मूर्ती तोडून राहिली हृदयावर. बाळासाहेब तुझी मूर्ती तोडून राहिली हृदयावर. अत्याचार अधर्मावर बाळासाहेब ठाकरे म्हणजे गरिबांचा वाली. सह्याद्रीत सह्याद्रीत गर्जणारी वाघाची डरकाळी. आणि अजून कोणाची हिंमत नाही शिवसैनिकांना वागण्या नजरेने बघण्याची, वागण्या नजरेने बघण्याची, वागण्या नजरेने बघण्याची. सह्याद्रीत गर्जणारी वाघाची डरकाळी. हे दाखा दुबळ्यांचा अन पिता पोरक्यांचा, मर्द मराठ्यांचे ते सळसळते रक्त.
महाराष्ट्राचा बाळासाहेबांची कीर्ती गेले तरी किती सांगून पुरणार नाही, सांगून पुरणार नाही, सांगून पुरणार नाही। मराठ्यांचा गर्व एक संपलेले पर्व, मराठ्यांचा गर्व छातीवर वज्राचा प्रहार होता, तो वाघ म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे होता, बाळासाहेब ठाकरे होता, बाळासाहेब ठाकरे होता। या ठिकाणी जय प्रसाद शेटे यांचा माता मावशी नीलम धवन हिजकडून या ठिकाणी खरोखरच हीच आमची पोच पावती। परमेश्वरा आज पारणा पिटला रे डोळ्यांचा मॅडम कडून 500 रुपये स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी मॅडम ना खरोखर त्या परमेश्वराच्या त्या गावदेवीच्या प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभून देत आणि असं समाज कार्य त्यांच्या हातून घडू देत, धन्यवाद धन्यवाद। बोला जय भवानी, जय भवानी, जय भवानी। शाबास, संपूर्ण टाकलं साहेब। भगव्याच्या शिलेदारांना अरे 1760 तुझ्या पुढे उभे राहतील, 1760 तुझ्या पुढे उभे राहतील। आठवणी तुमच्या, आठवणी तुमच्या मराठी माणसांच्या दाटू न येती कंठावर, दाटू न येती कंठावरी। खरोखरच भरत बहुसंख्य महिला आहेत आणि आमच्या मॅडमनी खरोखरच चांगलं नियोजन केलंय। एकच सांगेन महिलांसाठी, 1400 वर्ष तप केलेल्याला शरण आणते तिचं नाव, 1400 वर्ष तप केलेल्या शरण आणते तिचं नाव मुक्ताबाई। आणि पायात काटला काटा मोडला तरी धन्यावरचं प्रेम कमी होत नाही, तिचं नाव जिजाबाई। आणि पोटच्या पोराला पोटाला बांधून लढायला गेली तिचं नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई। आणि ज्याला पुऱ्या जगाला शिक्षणाची गंगा दिली तिचं नाव सावित्रीबाई। आणि अवघ्या महाराष्ट्राला शुभदान दिला तिचं नाव आऊसाहेब जिजाबाई, आऊसाहेब जिजाबाई, आऊसाहेब जिजाबाई। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। जिसमें है दम सुनील कदम है, मग साधी गोष्ट नाही। छत्रपती शिवाजी महाराज सोडायचं नाही, जा हात करायचा जायचं मोकळं। एक नंबर माईकचा नादच करायचा, त्यांचं ध्वनी एक, या ध्वनीमुळे आपण तिकडे आहोत, साधी गोष्ट नाही। नका त्याला साळींदार म्हणा देत नका, बरं उद्या जाऊन केस कापीन मी त्याच्यात काय, उद्या केस कापीन त्याच्यात काय, पैसे दिलेलात तुम्ही, याच्यात मी पार्लर मध्ये जाऊ शकते। हा
शार्प कापी मस्त पैकी जगानी बांगला उद्या सकाळी नाका भेट बघ कसं दिसतंय चिकन होतो काय सांगता मला 55 वर्ष माझा वय तुम्ही सांगा बघूया माझा वय खरा सांगायचा किती हा सांगा बस हे दिस इज पॉइंट पॉइंट इज अ नॅचरल प्लॅटफॉर्म बियॉन्ड डोर साधी गोष्ट नाही मी आपलं गबरवले जाऊ दे जाऊ दे परत काय एवढा माहित नाही आपले भाऊ बंधू पाहुणे त्यांनी दिले नाही 500 आनंद माका मी कशा झाला बाबा अरे आणखी देऊ दे खरोखर 100 नगे या माताचा माणूस मी आहे आणखी देऊ दे कारण माझा माणूस पुढे जाणार हे माझं मला युवाने काय सांगितलं नी देव प्रसन्न झालो काय देवान सांगल्या तुका काय व्हायचं गे हे म्हणता शेजारेक तुका दिलंय तर शेजारेक 4 भेटला शेवटी काय मागल्या एक डोळो मागल्या म्हणालो माझं फुटा दे शेजारणीचे 2 फुटा दे हीच परिस्थिती आहे आता आपल्या गावात लाईट गेली तर काय म्हणणार पहिला आधी पोरगे काय म्हणणार हे आधी बघ पारकर बुवांची लाईट गेली काय बघ हा होय त्यांची गेले मग बरा याची आजी तर पोटात दुखणार अशी परिस्थिती सांगण्याचा उद्देश काय ही परिस्थिती हा मग काय करणार कारण काय शेजारेक शेजारी असं आणि बरंच काय काय सांगले बाबानू बोल काय बलक गेला भरपूर व्हॅलेंटाईन डे काय व्हॅलेंटाईन डे सांगले काय मला चाक केले अरे चाक करून म्हणजे काय दवाखाना खोलला असते किती पैसे भेटले असते हा येऊ लय वेळ झाला बर चालू चल ठीक जिजाई पोटी पुत्र जन्मला जिजाई पोटी पुत्र जन्मला जसा कोंदनी हिरा महाराष्ट्राचा मान कर्या घे मानाचा मुजरा महाराष्ट्राचा मान कर्या घे मानाचा मुजरा महाराष्ट्राचा मान कर्या घे मानाचा मुजरा आणि मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैन्याला लढून गेला असं आहे
ठीक है प्रयत्न करना शंभर गजरा बानू चा घराला जातो धनगर वाड्याला मालवणी जत्रेला भजनी सामना रंगला है मालवणी जत्रेला भजनी सामना रंगला हौसे नौसे कौसे आले बारीला धन्यवाद देव ढवन ताईला भजनाचा वारसा जपला धन्यवाद देव ढवन ताईला भजनाचा वारसा जपला धन्यवाद देव ढवन ताईला भजनाचा वारसा जपला कलाना मिळतो मंच नमन नाटक डबल बारी अन दर्शन दशावतारास या ठिकाणी आमचे आळवे साहेबांनी दशावतारासाठी Yeah.
I'm not afraid.